छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथे झालेला राडा हा पुनर्नियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत। अचानक 400 ते 500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात आणि हे सर्व काही 10 मिनिटांमध्ये कसं काय होणं शक्य आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। यावेळी शिरसाट यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जर खासदार इम्तियाज जलील सांगतात ही बटन गँग यामागे आहे तर ती बटन गँग कोण आहे हे खासदारांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे असंही शिरसाट यांनी म्हटलं। या संदर्भात मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलंय। पाहूयात ते काय म्हणाले। काल जी शहरात दंगल झाली ती पूर्वनियोजित होती। मी यासाठी ठामपणे सांगतोय की तुम्ही जर CCTV फुटेज तुम्ही पहा त्या फुटेजमध्ये काही टोळका तोंडाला रुमाल बांधून गाड्या पटवण्याचा प्रयत्न करते पोलिसांच्या, याचा अर्थ काय होतो आहे? बरं, सर्वांच्या तोंडावर रुमाल ॲट अ टाईम 10 मिनिटात लोक घरातून रुमाल बांधून ते येत नाही, म्हणून त्यांनी ते प्लॅन केलं होता। प्लॅन आपल्याला हे करायचंच आहे हा जो निर्धार त्यांनी केला होता ना, त्याच्यामुळे ही पूर्वनियोजित दंगल याला म्हणता येईल। आणि ह्याच्यामागे कोण होतं? आता खासदाराने एकीकडे सांगितलं आहे की बटन गँग म्हणजे नशाच्या गोळ्या खाणारी गँग। खासदारालासुद्धा एवढी माहिती आहे की बटन गँग होती, मग ती कोण होती गँग आणि ती कुठलची होती याचासुद्धा खुलासा खासदारानेसुद्धा केला पाहिजे। आणि म्हणून हे दंगल घडवणारे किंवा घडून आणणारे जे कोणी असेल त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे। ही घटना छोटी नाही आहे। या शहरामध्ये दलित असेल, मुस्लिम असेल, हिंदू असतील, सर्व जाती धर्माचे लोक, जे चांगलं वातावरण शहरात पोषक आहे त्याला बिघडवण्याचं काम कायद्याने करतात। मला वाटतं त्यातील बहुतेक युवक हे हैदराबादचे आहेत असं माझी माहिती आहे। म्हणून याला अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे। ह्या कुणा समाजाविरोधातलं घटना नाही आहे, तर ह्या शहराच्या विरोधात झालेली घटना आहे आणि त्याचा त्रास सर्व शहराला होतो आहे। म्हणून मी आता थोड्या वेळाने आयुक्तांकडून सुद्धा जाणार आहे आणि तशी मी मागणी सुद्धा करणार आहे। म्हणजे हैदराबादहून काही लोक कालच्या राड्यापुरते बोलावले होते असं वाटतंय? शक्यता ना करता येत नाही ना। 400-500 मुलं ॲट अ टाईम तोंडावर रुमाल कसे बांधू शकतील? कसं ॲट अ टाईम कसं होईल? बरं, तेही रात्रीच्या वेळेला। दिवसा समजू शकतो की यांना हे झालं असेल ते झालं असेल, हे रात्रीला एका ठिकाणी जमणं, तोंडावर रुमाल बांधणं, पोलिसाच्या 13 गाड्या जाळणं हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। आपलं शहर तसं अतिरेकीचे अड्डे म्हणून जे काही भारतातले शहर आहे त्यातलं एक शहर मध्ये आपलं नाव आहे, संभाजीनगरचं नाव आहे। आणि मग हा पुढचा दंगलीचा इरादा तर नाही ना, आणखीन काही भडकवायचं तर नाही ना, याचं सगळं सगळीच चौकशी झालीच पाहिजे ना।